आज आपण समभुज चौकोन या रचनेविषयी माहिती मिळवणार आहोत. समभुज चौकोन म्हणजे काय? तर ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. आपल्या समोर एक आकृती आहे ए बी सी डी. या चौकोनामध्ये जर आपण बघितलं तर या चौकोनाच्या चारही भुजा समान लांबीच्या आहेत, म्हणजेच ए बी चं जेवढं माप आहे तेवढंच माप बी सी चं, तेवढंच माप सी डी चं आणि तेवढंच माप ए डी चं असणार आहे. आणि याचे जे कोन असतात हे सर्व कोन एकरूप असतात, म्हणजे समान मापाचे असतात. समोरासमोरील जे कोन आहेत म्हणजेच कोन बी आणि कोन डी हे एकरूप कोन आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोन ए आणि कोन सी हे देखील समान मापाचे आहेत. याचाच अर्थ समभुज चौकोनामध्ये समभुज कोन जे असतात ते एकरूप असतात. त्याच्यानंतर कर्ण समभुज चौकोनाचे समभुज कोन दुभागतात. हे जे कर्ण आहेत हे ह्या समभुज चौकोनाचे कर्णांना दुभागतात. ह्या ठिकाणी ते बी बिंदूमध्ये दुभागतात. दुभागतात म्हणजेच काय? तर पुन्हा त्या ठिकाणी ते 90 अंशाचा कोन तयार करतायत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, कर्ण परस्परांना दुभागतात म्हणजेच ते काय करतायत? त्या ठिकाणी काटकोन करतायत. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे समांतरभुज चौकोन. ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणायचं. म्हणजे आपल्या समोर जे आकृती आहे ए बी सी डी याच्या जे चार भुजा आहेत त्या समांतरभुज, नावातच सर्व आहे समांतरभुज चौरस चौकोन. समांतरभुज म्हणजे काय? सर्व भुजा समांतर, सर्व भुजा समांतर. याचाच अर्थ ए ए बी भुजा ही सी डी भुजेला समांतर आहे, म्हणजेच एकरूप आहे. समूह कोणाची जी माप असतात ती सर्व समान असतात. म्हणजेच कोण ए च माप जर 45 अंश असेल तर कोण बी च माप सुद्धा 45 असतात, कोण सी च माप सुद्धा 45 असेल आणि कोण डी च माप सुद्धा 45 असेल. समूह भुजा समान लांबीच्या असतात आणि सर या आकृतीचे जे कर्ण असतात ते कर्ण सुद्धा एकमेकांना दुभागतात.